खरं आहे की 2 दिवसापूर्वी हापूसला कोकणातल्या 5 जिल्ह्यामध्ये पिकणाऱ्या हापूसला GI मिळाला, तो हापूस म्हणून मिळाला. आणि त्याच्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने आधी अर्ज केला होता. मुळात हा विषय हापूस पिकवणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे हे आहेत. आणि विद्यापीठ सुरू होण्याच्या आधीपासून आमच्याकडे हापूस आंबा पिकवला जातो. देवगड हापूस म्हणून आम्ही एक स्वतंत्र ब्रँड केला होता, तो डेव्हलप केला होता आणि त्याची ओळख स्वतंत्र केली होती. त्याच्यासाठी आम्हाला वेगळा दरही मिळत होता, बागायतदार समाधानी होते आणि देव आपली ओळख जर स्वतंत्र आहे आणि आपलं देवगड नाव म्हणून सगळं टिकायचं असेल तर आपला अर्ज देवगड हापूस म्हणून आपण वेगळा अर्ज करूया. आणि त्याप्रमाणे आम्ही देवगड हापूस ह्या नावाने आम्हाला GI मिळावा म्हणून आम्ही अर्ज केला. मला सांगा, कोणाही ग्राहकाला आम्ही जेव्हा आमचा ब्रँड एस्टॅब्लिश केला आहे देवगड हापूस रत्नागिरी हापूस, ग्राहकाला देवगड हापूस हवा असेल आणि आम्ही नुसता बाजारात हापूस असेल तर त्याला देवगड हापूस ओळखणार कसा? आम्हाला जर GI नसेल, आमचं जर नाव आम्हाला लावता येत नसेल तर ग्राहकाची ग्राहकालासुद्धा त्याला पसंतीचा त्याला जो हवा आहे आंबा तो त्याला मिळणार नाही. हा त्यांच्या दृष्टीने त्यांचा तोटा आहे ग्राहकांचा. आमच्या दृष्टीने आम्हाला त्यासाठी ज्यादा पैसे मिळत आहेत बागायतदाराला, प्रीमियम रेट मिळत होता, हा रेट बागायतदाराला मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बागायतदारांचंही नुकसान आहे देवगडमधल्या रत्नागिरीमधल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या. ह्या सगळ्यांचा परिणाम असा होईल की त्यामुळे हा व्यापार म्हणजे आता नको ते लोक त्याचा लाभ घेऊन त्याचा फायदा घेतील असं आम्हाला शाशंक आहे.